क्षेत्रक्षण फिल्डिंग सेट झाली आहे ऑन साईडला ला आपण पाहतोय एक फिल्डर आहे थर्डी आर्ट सर्कलच्या बाहेर डीप मध्ये लॉंगॉनला एक आहे लंग ला आणि बॉलिंग ट्रॅक वरती पिवन मध्ये तयार झाला आहे गोलंदाज लक्ष्मण ऑन पहिलाच बॉल अनरम बॉक्स टॅप केला मिडॉनला आहे एका सिंगल न ऑन भारत पाटील दावाला झाली आहे सुरुवात टीम कारिवली संघाच्या वीर बजरंग कारिवली विरुद्ध जय हनुमान भावाळे यांच्यामध्ये रंगतीय मॅच जय बजरंग कारिवली तर मागचा सामना जिंकला आहे टीम कालिका मता कालवार कुठेही जायचं नाहीये थांबायचं आहे चालू सामन्यातली विजेता टीम लगेच तुमच्यासोबत खेळ ओव्हर पिच बॉल मिस मिस्तामिंग फटका ला फिल्ड जरूर आहेत मग फार डीप होते त्यामुळे संधी त्यांना फारशी कमी मिळाली झेल पर्यंत पोहोचण्याची दोन रन कम्प्लीट झाले तिसऱ्या रन साठी प्रयत्न सुरू आहे आणि पाहता पाहता तीन धावा पूर्ण झालेत कारिवलीच्या कॅप्टनने तेच सांगितलं की एक धावा आरोग्यासाठी मग तीन धावा कशासाठी आहेत फिट आहे अगदी फिटनेस स्ट्रॉंग आहे या कारिवली टीमचं एक हेल्दी टीम है कारिवली अतिशय चांगलं नक्कीच लक्ष प्रत्येकाच सध्या शरीराकडे फोर्टी प्लसच्या खेळाडूंच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्यांना माहिती आहे जर आपण फिट राहिलो तर क्रिकेटमध्ये फोर्टी प्लस मध्ये आपण सुपर हिट राहू कारण जर शरीर देते दे सात तोपर्यंत दे क्रिकेटच्या पराभवनवरती होणार आहे मात ऑन साइड मिड विकेटला आता तैनात केलेत फिल्डर जे लॉंगॉनला होते आणि चांगला निर्णय गोलंदाजाचा ज्या अनुषंगानं फोल्डिंग सेट केली त्याच अनुषंगानं गोलंदाजी देखील होती आहे एक सिंगल अजून मेल या सिंगलना धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्को कार्ड वरती पाहायला मिळते आहे पाच धावा पहिल्या चेन्नूवरती एक सिंगल दुसऱ्या बॉलवरती तीन धावा तिसऱ्या बॉलवरती सिंगल बॉलिंग ट्रॅकवरती तयार गोलंदाज लक्ष्मण केने के बॉल बॅक ड्राईव्ह मिडॉफला फिल्डर आहेत फार वेगानं व्हेरी गुड फोल्डिंग व्हेरी गुड फोल्डिंग फार वेगानं चांगलं शेतक्षण सोमनाथ कडनं पाहायला मिळालं मिडॉफला नव्हता टो एनला बॉल आला एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक पुढे सरकत स्को सहा आयुष्यात हे मैदान तो पर्यंत सोडू नका जोपर्यंत तुमची संघर्षानं भरलेली स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही आणि मेहनतीच्या जोरावरती डान्सिंग डाऊन ट्रॅक आता फटका चांगला आहे लॉंगॉनच्या ऑनच्या फोल्डरसाठी चेस फार वेगानं आलेत आणि दोन रन नक्कीच वाचवलेत चांगली फोल्डिंग चांगला थ्रो आणि चांगली बॅटिंग सगळं काही तुम्हाला क्वालिटी या मॅच मध्ये पाहायला मिळेल मॅच भावाळे आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान टीमची टोटल डावफलक आठ धावा बॉल तयार होईल बॉलिंग मार्क वर अंतिम बॉल सफलता मिळाली नाहीये रन्स देखील फारशा खर्च केला नाहीयेत आता मी डाऊनला थोडासा ऑर्थडॉक्स सेट केलाय आणि एक ऑन अगदी वी शेप मध्ये फटका फसला आहे मात्र फिल्डर दूर आहेत कारण पावर प्ले सुरू आहे मिस्तामिंग जरूर होता मात्र आउट फ्यू फास्ट आहे थांबणार नाहीये बॉल पॉवर प्लेचा चांगला वापर बॉल चालला सीमा पार करतो सफर आउट ऑफ दी बाउंड्री लाईन आणि हा येतोय चौकार आणि धावफलक एका षटकाच्या समाप्ती नंतर आपल्याला पाहायला मिळतच कोकाड वरती बिनबाद बारा जास्त टीम मीटिंग नको यानंतर दोन सामने अजूनही शिल्लक आहेत तर मग रिक्वेस्ट स्पीडअप करा टीम भावा उबर नंबर दोन मध्ये पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा वापर इथनं केला जाईल आता पावअपले कम्प्लीट झाला क्षेत्रक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला आम्ही फोल्डिंगमध्ये आता चेंजेस आणले जातात बॉलिंग ट्रॅकवरती ओवर नंबर दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सीताराम भालेकर आता या सीताराम बॉलरला यश जरूर मिळेल कारण दोन्ही बाजूला बजरंग बली है, एका बाजूला जय बजरंग एका बाजूला जय हनुमान आणि या सीताराम अख्खा रामायण आलंय मैदानावरती कारण आधीच्या षटकामध्ये मध्ये लक्ष्मण देखील तुम्ही पाहिला बॉलिंग ट्रॅक वरती होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळते आणि बॅटिंग साठी जर आपण पाहिलं तर भरत आणि संजय ते देखील इथेच फक्त नारायण बाकी आहे मॅच बाकी कदाचित ते देखील येतील बॉल तर यार बॉलिंग मार्कवरती थोडस मस्तीचा पार्ट होता ऑन साइडला फटका हवे मध्ये झेलची संधी प्रयत्न फार सुंदर केले अशा कॅचेस कठीण असतात अशा कॅचेस कठीण असतात आता संधी ते जरूर होती मात्र एक सिंगल मेल एका सिंगलच्या मदतीनं धावफलक कोकाड पुढे सरकत असताना बिनबाद चौदा धावा एक चांगली सुरुवात मिळाली आहे या संघटनेची फोर्टी प्लसची नियमावली अशी आहे की सलामीला एक फोर्टी प्लसचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीने एक फोर्टी फाय दोन्ही दोन्ही फोर्टी फाय एका ओव्हरसाठी नंतर तुम्ही रेग्युलर फोर्टी प्लस मैदानावरती पाठवू शकता आणि कंपल्सरी तुम्हाला चार प्लेअर फोर्टी फाय प्लस खेळवायचेच आहेत त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची बांधणी करून संघ तयार करणं फार कठीण आहे म्हणून मी पहिल्या दिवशीच म्हणालो आम्ही रमेश काकांसोबत चर्चा करत होतो जे काल्याचे एक लेजंड क्रिकेटर आहेत की तुम्ही मैदानावरती उतरलात ना त्यातच तुमचा विजय आहे कारण वयाच्या चाळीशी पंचेचाळीशी नंतर क्रिकेट खेळणं त्यामध्येच तुमची जीत आहे आणि मैदानावरती जर चांगलं खेळलात तर चमचम त्या ट्रॉफीज आणि पारितोषिक तुमची वाट पाहतात फ्लाइट फार दिली है थांबले वाट पाहिली ओवर द बॉलर हेड एक चांगला फटका स्ट्रेट डाउन दी ग्राउंड सीज गोज अट एका दी बॉल सीमा पार हा तो चौकार संगीत पण ऐकलं बोल गती जास्त दिली आणि फटका हल्ला बोल ऑन लॉंगॉनला अप्रतिम फिल्डिंग शेल देखील व्हायला होता कठीण देखील होता मात्र जी समय सूचकता दाखवली ती फार चांगली होती आणि इथे धावा वाचवलेत आपल्या संघासाठी चार म्हणजे मीतील दोन वाचवलेत रन, अंबायचा कोणताही निर्णय नाहीये म्हणजे फक्त मीतील दोन धावा दाव फलक कोकाडवती पाहायला मिळत थर्ड नंबर स्थंपर घेतलाय का अपन आपण जाऊया तुमच्या ओम फोटोज कडे काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय येईल पाहिलं जाईल इथन एक्झॅक्टली काय घडलंय अक्शन रिप्ले प्लस समोर हो आहे वाचवलेत धावा वाचवलेत कारण चेंडू अडवून नंतर ते बाहेर गेलेत का तर ते पाहायचं थांबायचं एक मिनटं एकदा फायनली आमच्याकर्यंत जो निर्णय आला की आम्ही तुमच्यापर्यंत तो पोचू षटकार आहे ज्यावेळी बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांचा डावा पाय गेला तदनंतर त्यांनी उडी मारली आणि बाउंड्रीच्या बाहेर उडी मारून जर तुम्ही बॉल अडवताय तर तो षटकार दिला जाईल हा नियम आहे जी मॅनेजमेंट कमिटी आमच्यापर्यंत पर्यंत पोहचवितीय तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सहा रन्स मिळतील हा ल षटकार आणि धाव फलक ट्वेंटी फोर चोवीस हवा चोवीस मध्ये अजून ऍड केल्या जातील का काही रन्स नाही त्यांना लॉंगॉनला त्याच फिल्डानं घेतली आहे कॅच आणि लागलाय धक्का फलंदाज होतील बाद जाती आहे विकेट आणि बॅक टू दी डगआउट परतावं लागतय फलंदाज भारत पाटील या खेळाडूला आणि त्याच्या जागेवरती संदीप आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो आहे ओव्हर नंबर तीन आणि वापर केलाय गोलंदाज नरेश now... गरेल, 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 गरेल। नरेश गरेल यांचा फास्ट खेळा थोडं स्पीड अप करा दोन षटक कर अगदी तुम्ही बरोबर नऊ मिनटं चाळीस सेकंदामध्ये टाकली आहेत फास्ट खेळायचंय अडबा बॅट न ऑन साईड ला खेचायचं होतं बॅकवर्ड स्कोर शेत्रक्षकाला चेंडूवरती नरेशा पहिलाच बॉल एक सिंगल पुढे सरकेल ट्वेंटी फाय पंचवीस जावा दाव फलकावरती चोवीस वती होत दाव फलक त्यांनी गॉगल मागितला होता दोन तुकडे करून नाही पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे गोलंदाज तयार राऊंड दा कव्हरला इन साइड आउट शॉर्ट ब्युटी ऑफ द मॅच हा फटका या मॅचमधला मधला एक सुंदर स्ट्रोक होता या मॅचचं सौंदर्य वाढवणारा फलंदाजाची ताकद सिद्ध करणारा एक्स्ट्रा कवरला इन साईड आऊट एका टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होतोय सीमापार ग्रेट शॉट ग्रेट शॉट चारन या चौकारान वेगानं फ्लाय होत ट्वेंटी नाईन एकोणतीस काय फटका खेचलाय फलंदाज संजय पाटील न मारले दत्तापर्यंत त्यांना दोन चौकार टप्पा चांगला लाईन चांगली या बीट केलं रक्षक बीट झालेत एक सिंगल मेल या एकरांच्या मदतीनं फलक पुढे सरकता कोकाट जाऊन पोहोचलाय ते म्हणजे थ्री झिरो एक मारले फाय हंड्रेड चा पारितोषिक अरविंद पाटील यांना अरविंद पाटील यांच्याकडून फलंदाज संजय पाटील यांच्यासाठी अरविंद पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक आहे बाईकच्या स्वरूपात सिंगल ऍड झाली आहे रन झाले तीस मागच्या मॅच मध्ये सासष्ट कालिका मलवार न बनवल्या आजच्या दिवसातील तो उच्चांग होता तयार चांगला आहे एलिव्हेशन थोडस कमी मिळालं तैनात आहेत त्या ठिकाणी चेंडू उचलून फेक करतील तो पण त्या दोन धावेंची संधी आहे थ्रू थोडासा खराब आला मग यष्टीरेक्षण चांगलं झालंय कलेक्ट करत असताना आणि धाव फलक दोन ने पुढे सरकताय थर्टी टू तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती अजूनही दोन चेंडू या मॅचमधील इथे बाकी आहेत पाहिजे त्यावरती किती धावा बनवल्या जातील खोलवा टप्प्याचा बॉल अलोंग दी कार्पेट समोर ड्राईव्ह केलाय एकापेक्षा जास्त काही नव्हतं मग आता मिसफिल्ड झाली तुम्ही मग दुसऱ्या रनसाठी कॉल झाला यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते तर तुम्हाला स्वतःची ओळख सिद्ध करायची आहे की दुसऱ्यांची यासाठी तुम्हाला या मॅचमध्ये स्वतःला आहे ना था। अगदी घासावं लागणार आहे झिजावं लागणार आहे परिस्थिती कधीच अनुकूल नसते तिला अनुकूल बनवावं लागतं मिड़ मिडविकेटला कॅच फलंदाज बाद आणि लागलाय धक्का अजून एक आणि या विकेट नंतर आपण पाहतोय आता वापसी फार चांगली केली आहे ती म्हणजेच गोलंदाज नरेश गरेळेनं आणि धावफलक तीन षटकांच्या सांगते नंतर आपल्याला पाहायला मिळतं स्कोबोर्ड वरती जे जाऊन पोहोचले थर्टी फोर इलेवन पॉईंट थर्टी थ्री या सरासरीने रन्स इथे आपल्याला पाहायला मिळतात ज्या आपल्या कष्टावर विश्वास ठेवतात ना ते एक ना एक दिवस आपली स्वप्न नक्की पूर्ण करतात फक्त जिद्द ठेवा आयुष्याची सर्वात कुठूनही करता येते आणि झुकायचं की झुकवायचं की ही गोष्ट देखील तुम्हाला माहिती पाहिजे चा, चांगल्या बॉलला सन्मान देणं गरजेचं आहे संधी मिळेल त्यावेळी वार करणं गरजेचं चा, आहे कारण चालायला सुरुवात केली की रस्ते आपोआप मोकळे होत जातात एक याचं छोटस उदाहरण तुम्हाला देईल सकाळी ज्यावेळी थंडीचे दिवस आहेत धुकं फार पसरलेलं असतं तुम्ही घरातून निघता तुमच्यासमोर प्रश्न हा पडतो की धुकं पडलाय बाहेर कसं जायचं काही दिसत नाहीये मग तर ते धुकं देखील तुम्हाला सांगतं अरे मित्रा तू फक्त चालून तर बघ पुढचा रस्ता तुला आपोआप मोकळा होत जाईल प्रत्येक पावला पावलावरती तुम्हाला प्रयत्न करावे लागतील अडथळे तर नक्कीच दूर होतील कारण अडचणी येत ना तर दरवेळी प्रवाहासोबत येत असतात त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं तुम्ही स्वतःला किती सावरता त्या गोष्टींवरती तुमच्या यशाचा जो ग्राफ आहे तो डिपेंडेबल असतो अंतिम षटक बॉलिंग मार्क मध्ये इन्व्हाइट केलाय गोलंदाज श्रीकांत जाधवला एक श्रीकांत नक्कीच आपण पाहतोय जो शेवटच्या षटकामध्ये आला मिस्तामिंग लिडिंग एज कॅच ची संधी एस रक्षक आले गुड कॅच गुड कॅच वेरी वेल कनेक्ट वेरी वेल टायकन आणि दूर नंतर सहज डिस्टन्स क्लिअर केलं आणि एक फार सुंदर झेल टिपला आणि कुंदनला शून्यावरती पदीचा प्रवास करावा लागतोय फलंदाज बात. का फटका रिप्लाय आपल्या समोर आपण पाहू शकता अगदी पॉवर जनरेट केली आणि पाठवला चेंडू सीमा पार षटकार धाव फलक फोर्टी सिक्स एचाळीस अंतिम बॉल पहिल्या इनिंगमधला आणि लाईन चेक करावी लागेल लाईन चेक करावी लागेल अंपास आमच्याकडे वत आहेत आणि सांगतात वाईट बॉल आहे वाट पाहावी लागेल अजून एका चेंडूची पहिली इनिंग फिनिश होण्यासाठी सत्तेचाळीस फोर्टी सेवन शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे सत्तेचाळीस झावा कोकाडवती लागलेत पाहिजे षटकाराला ला ला तर त्रेपन्न सिंगल आली तर अठ्ठेचाळीस डॉट बॉल आला तर सत्तेचाळीस आणि हा चेंडू आला निर्धाव सत्तेचाळीस धावा झालेत अठ्ठेचाळीस रनचं टार्गेट पार आहे दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना जय बजरंग कारिवलीच्या विरुद्ध जय हनुमान भावाळे क्रिकेट संघाला

सलामीची जोडी पाठवायची आहे टीम जनुमान भावाळे मगचा सामना जिंकलाय कालिका मत कालवार सज्ज राहायचं कालवारचे समर्थक सध्या तुम्ही पाहू शकता त्याचबरोबरीनं स्थान मधून प्रेक्षक मॅचला एन्जॉय करत असताना अतिशय सुंदर स्थान जिथन तुम्ही स्पर्धेचा मनमुराद आनंद घेऊ शकता म्हणजे तीनही ऑफिशियल्स मैदानावरती दाखल होतील एक मुख्य भूमिकेत एक लेगला एक लेगला आणि गोलंदाजाची शैली चेक करण्यासाठी एका बाजूला आपण पाहतोय भिवंडीचे गोटा अंबार सुनील म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला आहेत आमचे भाऊ सर आणि दुसऱ्या बाजूला यांचा निर्णय एकदा घेतला की जो कधीच माघारी येत नाही परत असे सर आहेत आमच्या घरात तर तिन्ही ऑफिशियल्स मॅच एन्जॉय करतात क्रिकेट एन्जॉय करतात पहिल्या दिवसापासून उद्या माहिती आहे त्यांना अंतिम दिवस दशरथ पाटील यांच्या भाषेत म्हणायचं झालं दशरथ दशरथदाचं एक वाक्य आहे जे कराव्याचे कॉमेंटेटर आहेत सात दिवस सप्ताह झाला की माणसाला कहरल्याच्या कीर्तनाची आठवण असते जे अगदी बारा नंतर तुम्ही जिथे उपवास सोडू शकता तर अंपासनं चार दिवस मेहनत केली की त्यांना फायनल डेची आठवण असते कारण त्यांना माहिती आहे तो पगाराचा दिवस असतो या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे उद्या फायनल डे कडे याचं कारण स्पेशली काय आहे तर नक्कीच एक सन्मान मिळेल त्याचबरोबरीनं आपल्याला ना रमेश काकांकडनं एक आकर्षक गिफ्ट देखील आहे प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलंय त्या त्या खेळाडूंना नक्कीच तर पारितोषिक आहेतच बट फोर्स जास्त चौकार मारेल त्याच्यासाठी जास्त षटकार मारेल त्याच्यासाठी पारतोषिक आहेत आणि अंपा कॉम्बनटेटर स्कोरर यांच्यासाठी देखील आकर्षक गिफ्ट्स त्यांच्या माध्यमातील गिफ्ट एक, एक चॉकलेट बॉक्स तुम्हाला दिलं जात आहे त्याचबरोबरीनं मॅन ऑफ द मॅच ची क्रिस्टलनं बनलेली अतिशय सुंदर ट्रॉफी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी देखील फार चांगली सुंदर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात किंवा एक कालेर जिथे नेहमी सगळं काही क्रिकेटसाठी दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळतं मग ती स्पर्धा बंदरा मारुती कालेरची असू दे किंवा जर रेग्युलर क्रिकेटचा विचार केला तर सुनील ददा पाटील यांची असू दे किंवा नंदन पाटील यांची असू दे या मैदानावरती क्रिकेटचं जे स्टँडर्ड आहे ना ते कधीच कमी होत नाही भिवंडी क्रिकेटला एक क्रिएटिव्ह मिळावी इथनं क्रिकेट प्रमोट व्हावं इथनं क्रिकेट डेव्हलप व्हावं इथनं क्रिकेटला एक चांगला प्लॅटफॉर्म एक बेस तयार केला जावा हाच प्रयत्न कालेर गावाचा या भिवंडी क्रिकेटसाठी नेहमीच राहिला आहे त्यांचं करूयात कौतुक जाऊ या मॅचकडे सलामीची जोडी आली आहे रन्स करायचे तुम्हाला अठ्ठेचाळीस लक्ष फार मोठं नो डाऊट ॲट ऑल मग एक गोष्ट लक्षात ठेवा रात्र नाही स्वप्न बदलतं दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी आशा असावी मित्रांनो जी कारण नशी बदलो न बदलो वय मात्र नक्की बदलते कारण काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकून जातात पण वेळ एक अशी गोष्ट आहे जी काही न बोलता भरपूर काही तुम्हाला शिकवून आणि सांगून जाते वेळची किंमत देखील फार मोठी आहे सकाळी वर्तमानपत्र ज्यावेळी मार्केटमध्ये मा येतं प्रत्येक जण त्याची आतुरतेनं वाट पाहतं ते चार या पाच रुपयानं एक विकलं जातं मग ज्यावेळी रात्र होते त्यावेळी तेच वृत्तपत्र रद्दीत किलोच्या भावानं त्या चार किंवा पाच रुपयानं विकलं जातं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच जिंदगी मौके कमर धोके जादा देते आणि आज तुम्हाला संधी आहे मारुती कालेर आयोजित या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाचा ठसा आणि आणि अध्यक्ष चषक हे मारुती कालेर क्रीडा नगरी तुमच्या नावानं दुमदुमून टाकण्याची ऑल द बेस्ट बुद्ध टीम सलामीची जोडी दालीय दाखल यश त्याला म्हणतात जिथे तुम्ही तुमच्या कामानं सगळ्यांना उत्तर देता अगदी डेव्हिड वॉर्नर त्याच्याबद्दल मी हे म्हणत होतो बॉल नंतर सांगेल पहिल्याच बॉल वरती एक सिंगल ऑन दी चे जे फॉर्मॅट होत आपण पाहिलं चॅम्पियन झाली टीम सीएस वॉर्नर जो सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू होता त्या टीमच्या प्लेइंगलाइन मध्ये देखील त्याला जागा मिळाल्या नाही सुरुवातीला तो आज अ कॅप्टन होता त्याला नंतरचे तीन सामने संघापासून बाहेर राहावं लागले आज अ ट्वेल्थ मॅन थर्टीन मॅन मग ज्यावेळी विश्वचषक आलं त्यांना स्वतःला सिद्ध केला ऑस्ट्रेलियन टीम चॅम्पियन झाली आणि त्या विश्वचषकाचा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट राहिला डेव्हिड वॉर्नर साम्राज्याना एका दिवसात तयार होत नाही त्यासाठी फार मोठा घाम गाळावा लागतो आणि तो तुम्हाला गाळायचा आहे जे हनुमान भावाळे अशा विकेट्स टाकून चालणार नाही आहे तुम्हाला रनशी नितांत गरज आहे आणि शून्यावरती बाद झाले फलंदाज लागला धक्का पहिला बाटिंग करणारा भावाळी टीमला ने यश मिळतं आहे ते म्हणजेच टीम जय बजरंग कारिवलीला कमोंडीज वेची चैता पाकाची रात वेची चैता पाकाची येलझाईली पहाटीची अई येल झाईली पहाटीची तुम्ही घेऊन आलात ना विजयाचं तर त्यासाठी तुम्हाला जावावं लागेल कारण क्रिकेट इथे नौसानं किंवा देव पाण्यात ठेवून तुमची विजयाची स्वप्न पूर्ण होत नाही इथे जे काही करायचं डू ऑर डाई जिंका किंवा मरा खोलवटप्पाचा बॉल ग्रेट फील्डिंग कॅच झाली असती तर या टूर्नामेंट मधला एक सर्वोत्कृष्ट झेल असता बॉल अनकॉटची फार मोठी नामी संधी होती आणि चिंडू जातोय इथनं निर्धाव डॉट बॉल चौदा रन झालेत अजूनही चौतीस करायच्यात फार तुम्ही मागे पडलात कमबॅक गरजेचं आठ आडवा बॅट न खेचलाय बॉल येतो अगदी स्क्वेअर लेग ला शेतरक्षक तैनात फर्स्ट सेकंड थर्ड टीमला कॅच ड्रॉप नि झेल सुटलाय रन देखील मिळाले दोन फलक दोन ने पुढे सर्केल जाऊन पोहोचले सोळा सध्या मॅच मध्ये मजबूत एक असं गाव आहे ज्यांची फार मोठी हिस्टॉरिकल क्रिकेट हिस्ट्री आहे अगदी अनेक इतिहास या गावानं क्रिकेट जगतामध्ये केलेत नगराध्यक्ष चषक ग्रामीण संघ खेळत असताना या संघानं व्यावसायिक संघाला पराभवाचा धक्का दिला होता आजही तो विक्रम आहे या संघाच्या नावावरती लॉंगॉर्मनं क्षेत्रक्षक फार वेगान आले रनआउटची संधी दोन रन मिळतील धाव फलक दोनने पुढे सरकत आहे टीमची टोटल आता वेगानं फ्लॅ होतीये स्कोर जाऊन पोहोचला अठरावरती अंतिम बॉल शिल्लक आहे नीलम नाईकनं ना फार चांगली बॉलिंग केली आठ डावा खर्च केला एक विकेट घेतली या षटकामध्ये दहा खर्च झालेत विकेट एकही नाही आहे आणि अंतिम बॉल आता बाकी आहे दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू संजय पाटील तयार क्लीन बोल प्ले डाऊन धक्का दिलाय एक विकेट मिळाली आता संजय पाटील या गोलंदाजाला देखील आणि दोन षटकांचा केस संपन्न रन झाला स्कोगाड वती अठरा करायच्या अठ्ठेचाळीस येणारे चेंडू बारा आठ विकेट तुमच्या हातामध्ये आहेत आणि तुम्हाला धावा आहेत त्यामध्ये तीस बारा चेंडू Ini tisran. Come on, DJ. मागचे काही काळ हा फलंदाज फार शांत होता रन अप बॉल तो बॅटिंग करत होता शांत व्यक्ती जी असते ना, ना की आपण म्हणतो ही व्यक्ती फार शांत आहे त्या व्यक्तीकडे ना दुर्लक्ष कधीच करू नका ती व्यक्ती कधीही गेम चेंजर असते या मॅचमध्ये आता तेच करायचं आहे या बॅट्समनला दहा बॉल सव्वीस रन येणारे चेंडू दहा सव्वीस दाव गरज गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅकवर षटकातील अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत संदीप पाटील बॉलिंग करतात शफल झाले अगदी स्लोवर वन होता रीड जरूर केला मात्र जे एलिव्हेशन हवं होतं ते मिळालं नाही टायमिंग झोवा नाही अंदा धुंदी फटके पाहिजे ज्याला ब्लाइंड स्ट्रोक म्हटलं जातं आणि अगदी तेच ब्लाइंड स्ट्रोक आले आणि मात्र मी ती एक सिंगल दाव फलक पुढे सर एका सिंगलच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय दाव फलका ट्वेंटी थ्री चेंडू श्रीलक्यात तिथनं जुनी नऊ नऊ बॉल मध्ये करायच्या दावा ट्वेंटी फाय पंचवीसची ची गरज बॉल तर यार संदीप पाटील तीन बॉल मध्ये पाच खर्च केलेत मोठा फटका आलाय क्षेत्रक्षक तैनात आहेत वॉट अ वल्डिंग काय प्रयत्न केले होते आणि क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होते नीलम नाईक ॲथलॅटिक प्लेअरात आणि जर हा प्रयत्न आवडला असेल तर नक्कीच एकदा टाळ्या व्हायलाच हवा रिप्ले आपण पाहू फोर्टी प्लसचे खेळाडू देखील अशा प्रकारे फोल्डिंग करू शकतात अगदी याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नीलम नाईक दाखवत असताना हा या खेळाडूकडे नेहमी लक्ष असतं काय या खेळाडूच्या फिटनेसबद्दल मी नेहमी चर्चा करतो त्या सगळ्या सगळ्या गोष्टींना उत्तर देत असताना नीलम नाही खा प्रयत्न त्यांचं तुम्ही पाहू शकाल आणि लॉफ्ट केलं होतं मिडविकेटला होते फार वेगान आले अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र अपयश जरी आलं तरी चर्चा राहिली नीलम नाईक या नावाची इथे मिडलिंग चांगलं आहे टायमिंग खराब की नाही आणि फिल्डर होते बनून राहतील प्रेक्षक आणि रिझल्ट चांगला आहे बॉल चाललाय आउट ऑफ दिक ओ हो हा ठोकला षटकार आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट आला काल वाढदिवस होता आदरणीय रतन टाटा यांचा भारतीय नक्कीच देशातील एक असं व्यक्तिमत्व की देशासाठी नेहमीच एक समर्पण केलंय खूप मोठं होऊनही खूपच कमी लोकांना जमत छोटं होऊन राहणं अगदी त्यापैकी एक नाव रतन टाटा आणि त्यांच्या जीवनातला संघर्ष देखील फार मोठा त्याबद्दल चर्चा देखील आपण करू संधी मिळाल्यानंतर सध्या तीन षटकांचा खे पूर्ण झाला दी रन्स आहेत म्हणजे थर्टी टू करायच्या थटेचाळीस अजूनही बाकी आहेत सोळा धावा पाहिजे त्या पूर्ण केल्या जातील का हा प्रश्न जरूर आहे चर्चा आहे टीम कारिवलीमध्ये पाहिजे उत्तर काय आहे तर शेवटचं षटक कोणत्या बॉलरकडे दिलं जाईल आपल्याकडे संधी या आपण जवळ डी जेकडे कडे आणि ऐकूया एक संगीत अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या नावाला स्थान आहे कारण त्या नावाचं काम देखील तितकंच फारसं मोठं आणि अगदी सन्मानजनक आहे सहा बॉल सोळा रन व्हन मॅच कोण जिंकेल सामना सेवन्टी थर्टी मॅच जरूर आहे सध्या हा सामना कारिवलीच्या बाजूनेच थोडा घट्ट पाहायला आहे कारण फारशी संधी दिली नाही आहे गोलंदाजांनी फलंदाजांना डोकं वर काढण्याची मात्र करियर सोडून मागे जाल तर दुसरा त्या संधीचे सोनं करून पुढे जाल तर मग आता तुमची कारकीर्द तुम्हाला सुवर्ण अक्षरामध्ये घडवायची आहे तर ते तुम्हाला लढायचं लढायचं या मॅचमध्ये अगदी स्वारन्स बनल्या जाऊ शकतील फोर्टी प्लसचं क्रिकेट जरी असलं दोन मोठे फटके येऊ शकतात पाहिजे ते प्रयत्न केले जातील का राऊंड विकेट पहिलाच बॉल फुल टॉस संधी मोठी आहे फायदा उचलताना नाही आहे एकच जाव आहे कारण थ्रो फार चांगला आला आहे दुसऱ्या रनसाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि रनआउटच्या स्वरूपात आता इथे विकेट जाती आहे धक्का लागलाय थांबून ते करतील काय जर थांबले असते तर रन मिळाली नसती तुम्हाला नॉन्स्ट्रँडला जावं लागलं असतं आज तर संघटनेचा तुमच्या नक्कीच क्रिकेटचा रूल आहे या फलंदाजानं चुकी कोणतीही केली नाही रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही कमी पडलात आणि आयुष्यात यशस्वी माणूस तोच असतो जो आपल्या चुकांचं खाफर स्वतःच्या माथ्यावरती फोडतो जातीय विकेट धक्का लागलाय फलंदाज होतील बात पाच बॉल समीकरण आहे पंधरा रनचं नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये छ नवीन फलंदाज झालेत नरेश गर्ले एक नाव आहे रायगड क्रिकेटमधलं आजही फोर्टी प्लस क्रिकेट ते खेळतात तब्बल वीस ते पंचवीस वर्ष रायगड क्रिकेटच्या ग्रामीण नक्कीच क्रिकेटमध्ये ज्या टीमनं एक धबधबा प्रस्थापित केला टीमच्या नावामध्ये सगळं काही आहे चॅलेंजर पारगाव त्या टीमसाठी खेळतात नरेश गायकवाड सुना गायकवाड कमलाकर मामा त्यांचा एक रेकॉर्ड तुम्हाला सांगेल या बॉलनंतर आताच किंजल ट्रॉफी पार पडली पनवेल विभागामध्ये फोर्टी प्लसची टीम होती मित्रांनो आणि फोर्टी प्लसच्या संघाना व्यावसायिक संघ आदर्श पनवेल विशाल जेतेकर अंगद त्याचबरोबरीनं जर आपण पाहिलं मोठी मोठी स्टारकास्ट किरण पवारसारखा खेळाडू ज्या टीममध्ये खेळतो आदर्श पनवेल म्हणजे रायगडचे सगळे स्टार त्या टीममध्ये होते आणि जर कुणी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर प्रत्येकानं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सांगितले असते की वन साइड मॅच जिंकेल आदर्श पनवेल मग ते क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम काय तर त्या फोर्टी प्लसच्या ना आदर्श पनवेल सारख्या व्यावसायिक टीमला पराभवाचा धक्का दिला होता सोन्या गायकवाडनं कॅप बॅटिंग केली होती चार बॉल चार षटकार त्यानं अंगद पाटीलला ठोकले होते आणि फोर्टी प्लसच्या टीमनं व्यावसायिक तालुक्याच्या संघाला हरवलं होतं हे क्रिकेट मित्रांनो नेवर एवर गिव्ह अप तोपर्यंत हार मानू नका जोपर्यंत मैदानावरती तुमच्या शरीरामध्ये प्राण आहे बॉल होता यार फटका फसला मिस टायमिंग आहे या फटक्यांनी काम चालणार नाही आहे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय जरूर एकच धाव आता नांगी टेकली आहे आता बॉडी लँग्वेज ढासळी आहे ती जनुमान भावाळे संघाची कारण आता जिंकण्यासाठी प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करायचं आहे तीन बॉलमध्ये आता तुम्हाला करायच्यात धावा इथनं तेरा दोन षटकार एक सिंगल एक षटकार एक चौकार एक तिहेरी शफल क्रॉस होऊन ऑन साईडला हुक केलाय या ट्रॉफी वरती नजर आहे आता भावाळी संघाचा हा खेळाडू सांगतोय आणि त्यानं मारलाय हा सिक्स समीकरण उरलाय दोन बॉल सात रन चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे आणि दोन चेंडू उर्वरित शिल्लक आहेत धावा करायच्या सात कठीण आहे अशक्य आहे असं कोणता चाकडा ना क्रिकेटमध्ये नाही आहे लढण्याची जिद्द मनामध्ये सामर्थ्य लात मारीन ना तिथे पाणी काढीन अगदी कॉन्फिडंट लेवल तसा असायला हवा सध्या महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगमध्ये होता शंकरपाळा फार व्हिडिओ ती चालली की एका चापटीत खाली पडेन दुसरी लागूच देणार नाही कॉन्फिडन्स अगदी आहे तर तसा असायला हवा बॅट्समनकडे दोन बॉलमध्ये सात रन करायच्यात एक सिंगल जरी आली मॅच अंतिम बॉल पर्यंत जाईल एक क्लोज इन्काउंटर जरूर पाहायला मिळेल चेंडू डॉट आला तर सामना बंद करू आहे ती म्हणजे टीम कारिवली फील्डिंग जर आपण पाहिली एक थर्डमान आहे फायनले ग्या ऑन साईडला तीन फिल्डर आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ ला आणि हा चेंडू जातो निर्धाव म्हणजे आता मॅच मध्ये औपचारिकता फक्त एखादा चमत्कार वाचू शकेल एखादा चमत्कार वाचू शकेल तो म्हणजे टीम जनमान भावाळेला एक बॉल सात रन करायचे क्रिकेट आकडा विजयाची गॅरंटी कोणताच देत नाही इथन एखादा व्हाइट बॉल एखादी एक्स्ट्रा रन मॅच मध्ये कम बॅक पैसे गोलंदा ती चूक करतील का आणि हा फुलटॉस एक गोष्ट चांगली झाली की हा भिमर नाहीये थोडासा इंडी पर खाली येणारा चेंडू होता त्यामुळे चंपानं सांगितलं कि हा फेअर बॉल आहे कोणती रन नाहीये सहा रन ना हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच टीम ज्या बजरंग कारिवली ना अतिशय चांगली कामगिरी कारिवली संघाची राहिली आहे त्यांचं कौतुक हार्डलक म्हणूया आपण ती यायचं टॉस साठी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू सलामीला येऊन एकवीस जावेची धुवादार खेळी जन केली गोलंदाजी करताना देखील एक विकेट त्याला मिळाली आणि इकॉनॉमिकल शटक टाकलं तो संजय पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर टॉसबॉक्स कडे आपण वतोय जाऊयात आपण आमचे लाडके समालोचक बंधुतुल्य मित्र तडाईचे